या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या पुढे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेनं हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात स्टेरिंग छोडो आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय। सत्तेत असलेले भाजपचे खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री परनीय फुके, भाजपचे आमदार विजय रहांगडाले हे काल उपोषण मंडपाच्या समोरून गेले, मात्र त्यांनी वाहन चालकांच्या उपोषणाकडे पाठ फिरवली व भेट दिली नाही। यावरून वाहन चालकांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला असून त्यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मुर्दाबादचे नारे लावले आहेत। की काल आमच्या गोरेगाव इथे गुरुकृपा लॉन मध्ये भाजपची विस्तारित बैठक होती आणि त्या विस्तारित बैठक मध्ये आमच्या गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री परिणयजी फुके, आमच्या लोकसभा क्षेत्राचे खासदार आमचे मेंढे सुनीलजी मेंढे आणि तिरोळा गोरेगाव विधानसभाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले आणि बीजेपीचे असे कित्येक नेते आणि कित्येक पदाधिकारी यांची 2 तास 3 तास इथे बैठक सुरू होती आणि बैठक पूर्ण करून सुद्धा त्यांनी आमच्या चालकाकडे लक्ष न देता, आमच्या या उपोषणाकडे लक्ष न देता त्यांनी फक्त आपल्या राजकारणाच्या विषयाने आपल्या राजकारणाला पाहून आज गोरेगावला येऊन सुद्धा आम्हाला भेट नाही दिली। आज इथे एवढे चालक बसून आहेत यांना एक असा विचार आला की एवढे मंत्री आणि आमदार खासदार येऊनही आमच्या उपोषणाला का बरं भेट नाही दिली। उपोषणाला काही इथं भेट न देता आणि कोणताही मान न देता आमच्या आज या ड्रायव्हर समाजाला त्यांनी एक दुरावून आमच्यावर मोठा अन्याय केलेला आहे। आम्ही आज सर्व इथे जेवढे उपस्थित आहो आमच्या जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेकडून आज आम्ही या सर्व आमदार खासदार यांच्या सर्वांचा जाहीर निषेध करतो। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।